नमस्कार, मी किरण रोहिदास. द डिस्कव्हरी टीव्ही न्यूजच्या बुलेटिनमध्ये आपले स्वागत. पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी. On June 1, the birthday of Gulabrao Karanjale Patil, the managing director of GBK Group, which is famous in Maharashtra, was celebrated with great enthusiasm. Taking advantage of Gulabrao Karanjale's birthday, free asthma treatment camp was organized jointly by Gulabrao Karanjale Patil Foundation and GBK Group. After taking Ayurvedic medicine kept in mouth of fishes, patients were given cold water. The advantage of this medicine is that it has proven helpful in curing cough, asthma, fatigue, pneumonia, lung-related diseases and old pandemic of men and women's stomachache, TB, skin diseases, etc. Large number of people took advantage of the free asthma camp organized by GBK Group. The camp was organized under chairmanship of Mr. Vishwajit Gulabrao Karanjole Patil and Mr. Abhijit Gulabrao Karanjole Patil. ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टी व्ही न्यूज. नमस्कार, मी अभिजित गुलाबराव करंजुले पाटील. आज इकडे अंबरनाथला एक भव्य असं मोफत अस्थमा ट्रीटमेंटचं कॅम्प गुलाबराव करंजुले पाटील प्रतिष्ठानच्या माध्यमातून आज इकडे राबवला जात आहे. या कॅम्पला देशभरातनं जे दिल्लीपासनं केरला आसाम ओरिसापासून रुग्ण त्यांचे रुग्ण दूर करण्याकरता अस्थमाचं रुग्ण दूर करण्याकरता इकडं आम्हाला भेटतात आहे. इकडं ते कॅम्पचा लाभ घेत आहे. मी परिसरातील सर्व नागरिकांना एक सूचना करतो, विनंती करतो की त्यांनी जास्तीत जास्त ह्या कॅम्पचा लाभ घ्या आणि आपलं आयुष्य निरोगी बनवा. जय हिंद, जय भारत. नमस्कार, मी विश्वजित गुलाबराव करंजुले. आम्ही जीबीके ग्रुपतर्फे आमचे चेअरमॅन साहेब गुलाबराव करंजुले त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त आम्ही अस्थमा कॅम्प आम्ही ऑर्गनाईज केलं आहे. हैदराबादमध्ये हेच ऑर्गनाईज करतात तिथे काम कॅम्प, आणि आता आपल्यासाठी इथे त्यांनी ऑर्गनाईज केलेलं आहे. आणि आता दुसरा वर्ष आहे आम्ही इथे हा कॅम्प केला आहे. तर इथून भरपूर लोकांना फायदा झाला आहे. आम्हाला जे मागच्या वर्षीचे पण जे रिव्ह्यूज आले लोकांचे भरपूर प्रतिसाद आहे. म्हणजे तुमच्या पत्रकार वर्गातून पण काही लोक आहेत ज्यांना अस्थमामुळे त्रास होत होता, तेही आम्हाला इव्हन येऊन सांगतात की आम्ही लास्ट टाईम जे ट्राय केलं त्याच्यामुळं आम्हाला भरपूर फरक पडला. त्यावेळेस त्यांच्या घरच्यांना इव्हन घेऊन आले. ख्वाजाबाई चौधरी गुलाबराव करंजुले पाटील प्रतिष्ठान की तरफ से ये अस्थमा का कैंप लगाया गया है. हैदराबाद से ये लोग आए हैं और हमने सर्वे किया हैदराबाद जाकर, और इससे पहले भी मेरे फैमिली में कुछ अस्थमा था तो इसका रूट आउट हुआ. वहाँ पर मस्ती में दवा देने से उनका इलाज अच्छा हुआ और हम लोग यहाँ लेकर आए. तो यहाँ लेकर आने के गए साल से हमारे गुलाबराव सेठ जो है मेरे दोस्त है और उनके जो बच्चे लोग हैं अभिजीत है विश्वजीत है, इन्होंने अच्छा इनको अरेंजमेंट किया है और लोगों को इसका लाभ हो रहा है. और गए साल जिन लोगों ने दवा लिए, जिन लोग चल नहीं सकते थे, जो लोग एकदम चलते नहीं थे, बोलते नहीं थे, इतना अस्थमा था और पंप का यूज़ कर रहे हैं, सब पंप निकल गया. उनका हमने स्टेटमेंट लिया है, उनका हमने टी वी में बाइट भी दिया है और काफ़ी लोगों को फ़ायदा हुआ. तो इसके लिए मैं जो अरेंजमेंट किया है गुलाबराव करंजुले पाटील उनके बच्चे लोगों का भी धन्यवाद करता हूँ. और हमारे प्रेसिडेंट का मैं उपाध्यक्ष हूँ. हम लोग सभी लोग इनको कॉपरेट कर रहे हैं. और यहाँ हमारे निम्बड़कर साहब है, ये भी सेक्रेटरी है. और इस तरह से हम लोग जनता को मदद करते हैं. और बहुत बाहर बाहर से लोग आ रहे हैं, यानी महाराष्ट्र के अंदर कोने कोने से लोग आ रहे हैं, आउटसाइड के केरला मद्रास तमिलनाडु, कल दिल्ली से कुछ लोग आए थे, कुछ राजस्थान से लोग आए. तो हम लोग उनका अच्छा इंतजाम कर रहे हैं. और ये हैदराबाद में आज के दिन ही होता है. कम से कम हैदराबाद में 30 लाख पब्लिक होगा इस वक्त. आप YouTube पे जाके चेक करो तो 30 लाख पब्लिक होता है. सभी का इलाज अच्छे से होता है और इससे फायदा होता है. आप भी इसको प्रसिद्ध करके लोगों तक पहुँचाओ, ये काम करें. नमस्कार, माझं नाव पंकज महाजन. आम्ही आमची फॅमिली आमच्या आई करता दम्याचा त्रास असल्यामुळे बरीच ट्रीटमेंट घेतली, परंतु आम्हाला तेवढा काही रिझल्ट चांगला मिळाला नाही. आम्ही हैदराबादच्या ह्या ट्रीटमेंटचं नाव फार ऐकून होतो आणि हैदराबादला जाण्याचं आम्ही प्लॅनिंगही केलं होतं मागच्या 15 दिवसापूर्वी. पण आम्हाला एक नातेवाईकांकडनं समजलं की आपल्या घरापासून जवळच अंबरनाथला सुद्धा अशी सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे जीबीके ग्रुप यांनी. त्यामुळे आमचं म्हणजे हैदराबाद जाण्याचा जो 10 ते 15 हजार रुपये खर्च होता तो बऱ्यापैकी वाचून आम्ही इथले जवळच्या जवळ आम्हाला ही चांगली ट्रीटमेंट मिळाली. आमच्या नातेवाईकांचे अनुभवही आहेत, त्यांनीच आम्हाला कळवलं होतं की ही थेरपी एकदम बेस्ट थेरपी आहे. बघूया आता. तर या होत्या द डिस्कवरी टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. तर आता वेळ झाली निरोप घेण्याची. नमस्कार.